1999 ते 2000 सालातील 10वीतील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 22 वर्षानंतर भरला पुन्हा वर्ग. माजी विद्यार्थी अनिल कांदळकर यांनी शाळेस 1,11,000 तर सचिन भाऊदिगे यांनी 51,000 रुपयांची देणगी केली जाहीर. 10वीच्या स्फूर्ती माजी बॅचचे अनोखे स्नेहसंमेलन तळेगाव दिघे येथे उत्साहात संपन्न. जनसंवाद संगमनेर दत्तात्रय घोलप. खऱ्या अर्थाने आपण सातत्याने म्हणत असतो की गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. परंतु पुन्हा त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी तब्बल 22 वर्षानंतर आपण ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतो त्याच वर्गातील बाकांवर बसण्याचा मनमुराद आनंद माजी विद्यार्थ्यांनी घेतलाय. त्या गोड आठवणी, ते दिवस पुन्हा एकदा संस्मरणीय झालेत. विद्यालयातील ग्राउंडवर कबड्डी, खो खो खेळ देखील विद्यार्थ्यांकडून खेळले गेले. ह्या सर्वच गोष्टींचा अनुभव तब्बल 22 वर्षानंतर इयत्ता 10वीत 1999 ते 2000 सालातील माजी विद्यार्थ्यांनी घेतल्याचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. त्या काळी इयत्ता 10वीत शिकणारे विद्यार्थी आज मात्र डॉक्टर, फौजी, पोलीस, शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षक, व्यावसायिक नोकरदार, उत्तम गृहिणी होते. मात्र हे सर्वच विसरून सर्वजण त्या काळच्या शालेय जीवनातील आठवणीत रमणीय झाले होते. अनेक माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुन्हा भूतकाळातील शालेय जीवनातील आठवणींनी पुन्हा एकदा मन गहिवरून आलं होतं. निमित्त होतं संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दिघेच्या इयत्ता 10वीतील सन 1999 ते 2000 सालातील स्फूर्ती बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे. शनिवार दिनांक 4/6/2022 रोजी सकाळी 11 वाजता महाराजा लॉन्स या ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमाप्रसंगी तळेगाव दिघे येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर अनिल कांदळकर यांनी 1,11,000 तर युवा नेते अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य सचिन भाऊदिगे यांनी 51,000 देणगी. आपण ज्या न्यू इंग्लिश स्कूल तळेगाव दिघे शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेसाठी आपण काहीतरी देणं लागतो ह्या उदात्त भावनेतून जाहीर केली. सदर स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दिघे शाळेचे प्राचार्य व पत्रकार हरिभाऊ दिघे सर हे अध्यक्षस्थानी होते तर सरपंच बाबासाहेब कांदळकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय कुलधरन, भास्कर आरोटे, तुकाराम जोंधळे, पर्यवेक्षक संजय दिघे, रघुनाथ मोकळ गुरुजी, विलास जाधव, तुकाराम सोळसे, मोहन शेळके, बाबा जगताप, संपत मुळे, भाऊसाहेब दिघे यांसह शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बिरोबा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दिघे, प्राध्यापक नानासाहेब जगताप, ओम साई किराणाचे संचालक दिलीप दिघे, डॉक्टर गीता आरोटे, भारती कांदळकर, प्राजक्ता खेडकर, वैशाली सुपेकर, निर्मला सानप, कविता काळे, योगिता दिघे, उद्योजक अनिल दिघे, महेश मोकळ, सोमनाथ इले, योगेश दिघे, दत्तू वामन यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन दिघे यांनी केले तर सूत्रसंचालन किरण जोंधळे, मधुकर सानप, सुनील सानप यांनी केले तर आभार प्रकार सानप यांनी मानले. यावेळी सन 1919 ते 2000 सालातील इयत्ता 10वीतील 140 अधिक माजी विद्यार्थी स्नेह संमेलनात सहभागी झाले होते. येथील न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात सन 1999-2000 बॅचचं स्फूर्ती स्नेह संमेलन या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचं संपन्न होत आहे. या निमित्ताने सर्व बॅचचे माजी विद्यार्थी या ठिकाणी स्नेह संमेलनासाठी आलेले आहेत. विविध उपक्रम आज माजी विद्यार्थी या ठिकाणी राबविणार आहेत. विद्यालयाकडे परतून विद्यार्थी अनेक वर्षानंतर स्नेह संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी विद्यालयात आज आयोजित केलेले आहेत. या विद्यालयाची उत्तुंग भरारी आणि गरुड झेप सुरू असताना माजी विद्यार्थी पुन्हा परतून विद्यालयाकडे येणं ही विद्यालयाच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून या सन 1999 आणि 2000 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आणि या त्यांच्या स्फूर्ती स्नेह संमेलनाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. विद्यार्थी म्हणून एकत्र आलेले आहात, कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि कसा उत्साह आहे?
खऱ्या अर्थाने आमचे मित्र नाना जगताप सर आणि डॉक्टर भरत दिघे यांनी प्रकाश सानप या सगळ्या मित्रमंडळींनी या ठिकाणी स्नेह संमेलन करून आणलं आणि खऱ्या अर्थाने 22 वर्षानंतर आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र आलो. एक वेगळा उत्सव, एक वेगळा आनंद आहे. खऱ्या अर्थाने शाळेच्या त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात जिवंत झाल्या आणि ग्रामीण भागात हे स्नेह संमेलन घडून आलं. खऱ्या अर्थाने सगळ्या जुन्या ताज्या गोष्टी आता परत ताज्या झाल्यात की ते शाळेतली बाक, विद्यार्थ्यांची मधल्या सुट्टीत झालेली दंगामस्ती आणि त्यानंतर शाळा सुटल्यानंतरचा घरी जाण्याचा एक वेगळा आनंद, या सगळ्या याच्यातून आज हे स्नेह संमेलन खऱ्या अर्थानं. एक गाडी आली होती मोटरसायकल, त्याची जाहिरात होती महिंद्राची की ॲम्बिशन, सॉरी होंडाची, की 20 साल बाद आमचं हे स्नेह संमेलन 22 साल बाद आहे. आणि खऱ्या अर्थाने सगळ्या याच्यात विद्यार्थ्यांचा इतका उत्स्फूर्त सहभाग, इतकं आगळंवेगळं स्नेह संमेलन घडलं, त्यामुळं स्फूर्ती व्यक्तचं आणि सगळ्या या नियोजन करणाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. खूप सुंदर नियोजन केलं, सगळे उपस्थित राहिले, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. 20 वर्षानंतर पुन्हा सगळे विद्यार्थी एकत्र आणण्यात नेमकं तुम्हाला काय करावं लागलं, कशा पद्धतीने सगळे तुम्ही एकत्र आणले? सगळ्यांचा मुलांचा फक्त पण विस्फूर्त परिस्थिती होता, फक्त त्याला कोणी गाईड करत किंवा त्याला कोणी हिंट देत नव्हतं म्हणून थोडंसं लेट झालं फक्त ते. आणि ते झालं ते एकदम अत्युत्तम नियोजन झालेलं आहे. सगळे मुलं आलेले, मुली आलेले, सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि सगळ्यांचा आभार मानतो. सर्वांशी संपर्क कसा केला? सरांचा आम्ही आपली जगताप सर आहे, आम्ही त्यांना सगळ्यांचा कॉन्टॅक्ट करायला सांगितले एक माणूस निघून होता कामासाठी. सगळ्यांनी सरांनी परत त्याला परत फोन केले, ते सर 2-3 ते 5 वेळेस फोन केलो पर्सनली, त्याच्यामुळे सगळं दोन आले होत्या. 22 वर्षानंतर सर्व एकत्र आले, कसं वाटतं? खूपच छान, म्हणजे असं म्हणजे पण केलं नव्हतं आणि करू पण शकत नाही, जे झालं ते अति म्हणजे एकदम छान झालं. काही विद्यार्थ्यांकडून शाळेला देणगी देखील देण्यात आली. किती देणगी देण्यात आली? आपले माईन भाऊ कांदाकर यांनी उपसंबंध होते, कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंटचे, त्यांनी 1,11,000 रुपये शाळेसाठी देणगी दिली. सचिन मौदेगीने 1,000 रुपये केले, ते आपले तळेगावचे मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि तळेगावच्या पूर्ण राजकारणात त्यांचा सगळा दबदबा असतो. मला इतका आनंद असा माझा जेवढं आयुष्य गेलं आहे तेवढे आयुष्यात देखील झाला नाही, इतकी आनंदाची घडी ही मी क्षणभरही विसरू शकणार नाही. काय शाळेतल्या शाळेच्या वेळी काय आठवण येते? खूप आठवणी जुन्या, शाळेत मस्ती करणं, भांडणं करणं, मुलांच्या गोडी काढणं हा माझा छंद होता. मी प्रत्येक मुलाची खोड काढत होते ना, मी आहे अशीच आहे आणि शेवटपर्यंत अशीच राहणार आहे. मला सर्व मुलांशी फ्रेंडशिप करायला आवडतं. तुमचं काय नाव? माझं नाव भारती जगन्नाथ काटकर कांदळकर, भारती देवराम कांदळकर, राहणार तळेगाव दिघे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. माझ्या मिस्टरांचा परिचय द्यायचा. मध्ये गुंतलेला असताना अचानकपणे हा स्नेह मेळावा ठरतोय, काय पहिले भावना होत्या आणि इथं आल्यानंतर आता कसं वाटतंय? ॲक्च्युली हा प्लॅन आम्ही 2 वर्षापासून करतोय सगळ्यांनी भेटायचं, तर आज तो मुहूर्त आलाय. तर 2-8 दिवसापासून आमचं चाललेलं की आपण सगळ्यांनी भेटायचं, तर मग फार उत्साह आहे. 22 वर्षाच्या पूर्वीच्या आठवणी सगळ्या आता जागृत झाल्यात, आपले क्लासमेट, आपले आमचे सगळे टीचर्स, तर खूप उत्साह आहे आणि खूप सगळ्यामध्ये पण खूप असं स्फूर्तीदायक नाव पण आम्ही तेच दिलं आहे ग्रुपला, स्फूर्ती ग्रुप म्हणून. तर फार आनंद होतो सगळ्यांना भेटून.